आज या ठिकाणी जनरल फाउंडेशन कोर्स उद्योजकता विकास तर या विषया संदर्भात परीक्षा पद्धती प्रश्नपत्रिकेचे स्वरूप प्रकरण न्याय गुण विभागणी आणि अंतर्गत मूल्यमापन हे कसं असतं याविषयी मी तुम्हाला सांगणार। तत्पूर्वी जनरल फाउंडेशन कोर्स हा जो विषय आहे हा विषय 12वीला कसा उपयुक्त आहे ते पाहू। तर आपल्याला माहिती आहे की मराठी इंग्लिश जनरल फाउंडेशन हे 3 कंपल्सरी सब्जेक्ट आहेत बोर्डाच्या परीक्षेसाठी आणि त्याच्याबरोबर तुम्ही जो काही अभ्यासक्रम निवडलेला आहे जो कोणता ट्रेड घेतलेला आहे त्याचे 3 विषय पेपर 1 पेपर 2 पेपर 3। उदाहरणार्थ समजा ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग घेतलेला असेल तर त्याचे 3 विषय, काही विद्यार्थ्यांनी जर इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी घेतला असेल तर त्याचे पेपर 1 पेपर 2 पेपर 3 आणि त्याचबरोबर पर्यावरण हा 1 विषय असतो। तर जे कंपल्सरी सब्जेक्ट आहेत त्यापैकी हा जनरल फाउंडेशन कोर्स हा विषय आहे। तर या विषयाला 12वीसाठी उद्योजकता विकास असं नाव देण्यात आलेलं आहे। जो पेपर तुमचा बोर्डाचा असणार आहे जनरल फाउंडेशन कोर्स आणि पेपर उद्योजकता विकास असा असणार आहे। तर हा उद्योजकता विकास हा विषयाचा अंतर्भाव काय केलेला आहे पा, तुम्ही 12वी झाल्यानंतर कोणता तरी व्यवसाय करावा किंवा स्वयंरोजगार करावा हे शासनाला अपेक्षित आहे हे गृहीत धरून या अभ्यासक्रमांची निर्मिती केली आहे। ज्यावेळी तुम्ही स्वयंरोजगार करणार आहात किंवा एखादा उद्योग सुरू करणार आहात त्यावेळेस त्या उद्योगा सुरू करण्यापासून उद्योग ते पूर्ण उत्पादन तयार होऊन ते बाजारपेठेत पाठवून त्याच्यामधून उत्पन्न मिळेपर्यंत सर्व प्रोसेस जी आहे ही तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि ही सर्व प्रोसेस जी आहे किंवा ही सर्व जी माहिती आहे प्रकल्प कसा सुरू करायचा त्यासाठी भांडवल कसं निर्माण करायचं प्रकल्प अहवाल कसा तयार करायचा आणि कच्चा माल कशा पद्धतीने उपलब्ध करायचा ही सर्व माहिती बाजारपेठ कशा पद्धतीने मिळवायची या विषयामध्ये असते। त्यामुळे उद्योजकता विकास हा एक कंपल्सरी सब्जेक्ट आणि अत्यावश्यक सब्जेक्ट सर्वच अभ्यासक्रमांना आहे। तर हा जो विषय आहे याची जी परीक्षा आहे अर्थात तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक विषयाची जी परीक्षा आहे ही 100 मार्कांची असते। कोणताही विषय घ्या मराठी इंग्लिश जनरल फाउंडेशन आणि इतर तुमचे ऑप्शनल सब्जेक्ट 3 त्याच प्रत्येकाला 100-100 मार्क्स असतात। फक्त पर्यावरण हा अपवाद आहे 50 मार्काचा विषय आहे हे पण आता इथून पुढे त्याला श्रेणी येणार आहे। आता ह्या जनरल फाउंडेशनची जी परीक्षा आहे ती बोर्डाची परीक्षा लेखी परीक्षा 60 मार्काची असेल आणि अंतर्गत जी आहे मूल्यमापन ते 40 मार्काचं आहे असं एकूण 100 मार्काची परीक्षा असणार आहे या विषयाची। मार्कलिस्ट वरती त्यांना मार्क 100 येणार। आता 40 अंतर्गत मूल्यमापन असल्यामुळं हा विषय स्कोरिंगसाठी चांगला आहे म्हणजे मार्क्स मिळवण्यासाठी चांगला आहे। अंतर्गत मूल्यमापना अंतर्गत काय काय येणार आहे मी सांगणारच आहे ते जर तुम्ही व्यवस्थित पूर्ण केलं तर 40 जास्तीत जास्त या ठिकाणी मार्क्स मिळू शकतात। आणि लेखी परीक्षेचे जे 60 गुण आहेत हे 60 देखील जे हुशार विद्यार्थी जे चांगल्या प्रकारे सुरुवातीपासून लक्षपूर्वक अभ्यास करून सातत्य ठेवतील त्यांना 60 सुद्धा चांगले मार्क्स पडतात। कारण पूर्वीचा जो अगोदरचा यापूर्वीचा जो अभ्यासक्रम होता या विषयाचा त्या अभ्यासक्रमामध्ये आणि आताच्या अभ्यासक्रमामध्ये फार फरक आहे। पूर्वी 40-40 मार्काचे 2 पेपर असत होते म्हणजे 80 मार्काची लेखी होती आणि 20 मार्क प्रकल्पाला असे 100 मार्क होते। जेव्हा 40 मार्काचे पेपर होते त्यामध्ये तेव्हा दीर्घोत्तरी प्रश्न जास्त येत होते परंतु आताच्या परीक्षेमध्ये या तुमच्या विषयाला 60 जरी पेपर असला तरी शेवटचा एकच प्रश्न दीर्घोत्तरी असतो 5वा प्रश्न। बाकी पहिला प्रश्न तर ऑब्जेक्टिव्हच असतो आणि दुसरा तिसरा चौथा हे प्रश्न लघुत्तरी असतात। त्याच्यामुळं मार्क्स मिळवायला जास्तीत जास्त या ठिकाणी संधी आहे म्हणजेच हा विषय स्कोरिंगचा आहे। पेपर जो आहे हा 2.5 तासाचा असतो 60 गुणासाठी। तर अशा प्रकारे हे लेखी परीक्षा असते। आता अंतर्गत मूल्यमापन जे की जे 40 मार्क्स तुम्हाला मिळवायला जास्तीत जास्त संधी की जे तुमच्या प्राध्यापकांच्या हातामध्ये आहेत
आणि तुम्ही जर ते इंटरनल वर्क जे आहे हे चांगल्या प्रकारे पूर्ण केलं नीटनेटकेपणा असेल तर तुम्हाला त्या 40 पैकी बहुतांश विद्यार्थ्यांना 35 पुढे मार्क्स मिळू शकतात. तर या अंतर्गत मूल्यमापनामध्ये काय करायचं पहा. प्रकल्प अहवाल जो आहे त्याला 20 मार्क्स असतो. तर यासाठी एक तुम्हाला फाईल बनवावी लागते प्रकल्प अहवालाची. तर प्रकल्प अहवाल शक्यतो तुम्ही जो अभ्यासक्रम सध्या शिकताय किंवा ज्या ट्रेडला ऍडमिशन घेतलेला आहे त्याच्याशी संबंधित असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ ऑटोमोबाईलचे विद्यार्थी असतील तर ऑटोमोबाईलचा तो प्रोजेक्ट असावा असं अपेक्षित आहे. इलेक्ट्रिकलचे असतील तर इलेक्ट्रिकलचा, इलेक्ट्रॉनिक्सचे असतील तर इलेक्ट्रॉनिक्सचा असावा, किंवा कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजीची मुलं असतील तर तो त्याच्याशी संबंधित बांधकामा संबंधित असा तो प्रकल्प असावा, मार्केटिंगची मुलं असतील तर मार्केटिंगला अनुसरून तो विषय असणं प्रकल्प असणं गरजेचं आहे. तर हा प्रकल्प तयार करत असताना या ठिकाणी तुम्हाला 20 पैकी मार्क द्यायचे तर तो प्रकल्प अहवाल पूर्ण मार्क मिळण्याच्या दृष्टीने किंवा जास्तीत जास्त मार्क्स मिळण्याच्या दृष्टीने कसा असायला पाहिजे तर त्याच्यामध्ये ए जे आहे ते प्रकल्पाचं शीर्षक, जो प्रकल्प तुम्ही बनवणार आहे किंवा भविष्यात जो उद्योग सुरू करणार आहे तो कोणता उद्योग सुरू करणार आहे तर त्या ते शीर्षक झालं प्रकल्पाचं शीर्षक. उदाहरणार्थ समजा गॅरेज टाकायचं एखाद्याला विद्यार्थ्याला 12वी झाल्यानंतर गॅरेज टाकायचं तर त्या ठिकाणी प्रकल्पाचं शीर्षक काय येईल की दुचाकीचं गॅरेज. याला 1 मार्क्स येईल. प्रकल्पाचा विषय, हा प्रकल्पाचा विषय हे थोडं शीर्षकापेक्षा थोडासा वेगळ्या पद्धतीचा विषय येईल पण त्याला अनुसरून येईल. उदाहरणार्थ दुचाकीचं या ठिकाणी गॅरेज टाकायचं म्हणून विषय काय येईल गॅरेज सुरू करणे, ऑटोमोबाईल गॅरेज सुरू करणे, त्याला 2 गुण येतील. त्यानंतर प्रकल्पाची उद्दिष्टे, हा प्रकल्प सुरू करण्यामागे तुमची काय काय उद्दिष्ट आहेत, काय काय उद्देश आहे, ही सगळी उद्दिष्टे येतील. किंवा तुम्ही तो तिथंच प्रकल्प का सुरू करणार आहे ही उद्दिष्टे येतील, तर त्याला 5 गुण आहेत. त्यानंतर शोध कार्य, कोणताही उद्योग सुरू करायचा तुमच्या मनात आला म्हणजे तुम्ही सुरू केला असं होत नाही. तर तुम्हाला प्रकल्प सुरू करत असताना तो प्रकल्प कुठं सुरू करायचा आहे म्हणजे त्याच्यासाठी जागा ही देखील फार महत्वाची. आता जसं आता आपण उदाहरण सांगितलं की ऑटोमोबाईल गॅरेज, तुम्हाला ज्या ठिकाणी गॅरेज टाकायचे त्या परिसराचा पूर्ण सर्वे करणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या विद्यार्थ्याला स्थानिक पातळीवरती लोहगावमध्ये टाकायचे गॅरेज तर त्याने त्या परिसरामध्ये किती गॅरेज आहेत आणि कुणा कुणाचे आहेत आणि तिथं ते कोणत्या कोणत्या गाड्यांचे आहेत म्हणजे दुचाकीचे आहेत, फोर व्हीलरचे आहेत की अजून मोठ्या अवजड गाड्यांचे आहेत, हे सगळं अगोदर सर्वे करायचं. मग तो सर्वे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे दुचाकीचं गॅरेज टाकायचं. मग दुचाकीचे जे गॅरेज आहे त्या गॅरेजमध्ये कोणत्या कोणत्या गाड्यांची कामं केली जातात किंवा कुठलं असं स्पेशल एखादं गॅरेज ठराविक होंडाचं गॅरेज किंवा टीव्हीएसचं गॅरेज, बजाजचं गॅरेज असं काय आहे का ते पण पाहणी करायची. त्याचबरोबर जर समजा जनरली सर्रास असतील आणि तुम्हाला एखाद्या ठराविक कंपनीचं जर ट्रेनिंग तुमचं झालं असेल तर स्पेशलायझेशन एखादं होंडाचं गॅरेज किंवा बजाजचं पर्टिक्युलर बजाज गाड्यांचं गॅरेज असं जर टाकलं तर ते चांगलं आहे. म्हणजे ते शोध कार्य करणं आणि ते सगळं सर्वे लिहिणं हे अपेक्षित आहे या ठिकाणी. शोध कार्य म्हणजे तुम्ही त्या ठिकाणीच गॅरेज ते का टाकताय किंवा तो व्यवसाय का सुरू करताय आणि तशा प्रकारचे व्यावसायिक कोणकोण आहेत किंवा उद्योजक कोणकोण आहेत हे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्याला शोध कार्य म्हणतात, त्याला 10 गुण येतील. हे सविस्तर तुम्ही लिहिलं पाहिजे. आणि शेवटी निष्कर्ष म्हणजे हे उद्योग मी सुरू केल्यानंतर की अशा अशा पद्धतीने एवढं त्याच्यामध्ये भांडवल गुंतवावं लागेल, ते सगळं वरती येणार आहे भांडवल तुम्ही किती गुंतवणार आहे ते. आणि त्याच्यातून शेवटी प्रकल्प अहवालाचा एक शेवटचा मुद्दा असतो की त्याच्यातून मिळणारा नफा, म्हणजे तुम्ही गुंतवलेलं भांडवल, वारंवार करत असलेली गुंतवणूक, बँकेचं घेतलेलं कर्ज, हे सगळं कर्ज हप्ते दिल्यानंतर तुमच्या हातात निव्वळ महिन्याला किती राहणार आहे, त्याच्यावर त्रैमासिक करायचं असतं आणि वार्षिक नफा किती मिळणार आहे, म्हणजे त्याच्यातून निष्कर्ष शेवटी येईल की या उद्योगातून मला एवढा एवढा नफा मिळणार आहे, वर्षाला 1-10 लाख रुपये नफा मिळणार आहे किंवा त्याच्यातून एवढा नफा मिळवून
एक लोकांना सेवा पुरवल्याचं मला चांगल्या प्रकारे समाधान मिळणार आहे हा त्या ठिकाणी काय झाला निष्कर्ष झाला। तर अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक पॉइंट कशा पद्धतीने व्यवस्थित लिहिलेला आहे की नाही हे पाहून या प्रकल्प अहवालाची ती जी तुम्ही फाईल बनवणार आहे त्याला मार्क दिले जातात। आता हे पाहा हे सगळे 20 मार्क हे तुमच्या हातचे तुमच्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाने हा प्रकल्प अहवाल तयार करायचा आहे आणि ते तुम्हाला 20 पैकी 20 सुद्धा या ठिकाणी मार्क्स देऊ शकतात चांगला प्रकल्प बनवला तुम्ही। तर त्यानंतर त्याचा दुसरा भाग आहे विद्यार्थी कार्यकृती। आता ही विद्यार्थी कार्यकृती याला 10 मार्क्स आहेत पण त्यासाठी 10 कार्यकृती बनवायचे आहेत। स्टार्ट। तर या ठिकाणी विद्यार्थी कार्यकृती दुसरा भाग जो आहे तो विद्यार्थी कार्यकृती। तर विद्यार्थी कार्यकृती करत असताना तुम्हाला जनरल फाउंडेशन कोर्स हे जर तुम्ही पुस्तक पाहिलेलं असेल तर त्याच्यामध्ये 11 प्रकरण आहेत एकूण। तर प्रत्येक प्रकरणावरती एक एक कार्यकृती आहे आणि ती त्या प्रकरणावर आधारितच आहे। म्हणजे प्रकरण पूर्ण झालं की त्याच्यावरून तुम्ही एक कार्यकृती लिहायची। आता त्या कोणत्या कार्यकृती लिहायच्या आहेत ते पण मी पुढच्या याच्यामध्ये युनिटमध्ये तुम्हाला सांगणार आहे पुढच्या टप्प्यामध्ये। तर याला 10 कार्यकृती म्हणजे 11 प्रकरणापैकी कोणत्याही 10 प्रकरणावरती प्रत्येक प्रकरणावर एक अशा 10 कार्यकृती तुम्हाला लिहाव्या लागतील आणि प्रत्येक कार्यकृतीला एकच मार्क आहे। आता या ठिकाणी तुम्हाला काय वाटेल की प्रत्येक कार्यकृतीची कमीत कमी 2 ते 3 पानं येतील आणि ती एकच मार्क, परंतु हे 10 मार्क्स आहेत ते तुमच्या हातात आहे। त्यात काही जास्त वेगळं करायचं नाही। तुम्हाला ते प्रकरण शिकवल्यानंतर तुम्हाला काय लिहायचंय ते तुमचे शिक्षक सांगणार आहेत किंवा त्या कोणत्या कार्यकृती आहेत त्या सगळ्या इतर कार्यकृती मी तुम्हाला लिहून देणार आहे प्रत्येक प्रकरणावर कोणती कार्यकृती लिहायची। आणि हे पाय हे काय होतं बरेच विद्यार्थी द्वितीय सत्र सुरू झाल्यानंतर पार शेवटच्या टप्प्यामध्ये हे प्रकल्प आणि अंतर्गत मूल्यमापनाचं सबमिशन करत असतात, त्यामुळे काय होतं की एकदम लोड येतो कारण प्रकल्प अहवाल आणि विद्यार्थी कार्यकृती मिळून हे जवळजवळ 50 ते 60 पानांचं सबमिशन असतं। परंतु जर असं करण्यापेक्षा जर प्रत्येक प्रकरण झालं आणि प्रत्येक प्रकरण झाल्यानंतर शिक्षकांनी सांगितल्याबरोबर तुम्ही लगेच जर एक त्याला काय तुम्हाला लिहायला 15 ते 20 मिनिटंच लागतं एक कार्यकृतीला किंवा जास्तीत जास्त 1/2 तास लागेल हे ज्या त्या वेळेस प्रकरण पूर्ण झालं की सगळ्या तुमच्या 10 च्या 10 विद्यार्थी कार्यकृती अगोदर तयार होतात आणि फक्त शेवटी प्रकल्प अहवाल जेव्हा शिक्षक सांगतील तेव्हा तुम्हाला लिहायचा असतो। तर अशा प्रकारे विद्यार्थी कार्यकृती 10 मार्क प्रकल्प अहवाल 20 मार्क एकूण मार्क झाले 30। तर राहिले तोंडी परीक्षा 10 गुण। तर तोंडी परीक्षा जी आहे ही तोंडी परीक्षा जो परीक्षक आहे अंतर्गत परीक्षक सध्या तर अंतर्गत परीक्षकच आहेत तर ते तुम्हाला 5 प्रश्न विचारतील कोणती विशेषतः प्रकल्प अहवालावर आधारित त्यातले कमीत कमी 2 ते 3 प्रश्न असतील आणि राहिलेले 2-1 प्रश्न इतर अभ्यासक्रमावरती ऑब्जेक्टिव्ह टाइप असते। असे 5 प्रश्न छोटे छोटे 5 प्रश्न तुम्हाला विचारले जातात आणि त्याला 10 गुण असतात। तर अशा प्रकारे हे 40 गुण अंतर्गत मूल्यमापनाचे असतात। तर आलं लक्षात तर हे 40 च्या 40 गुण मिळवून जास्तीत जास्त किती गुण तुम्हाला मिळवायचे आहेत ते तुम्ही किती पण मिळवू शकता। एखादा विद्यार्थी 40 पैकी 40 सुद्धा गुण घेऊ शकतो किंवा शिक्षक त्यांना देऊ शकतो पण हे सगळं व्यवस्थित नीटनेटक तुमची तोंडी परीक्षा चांगली असेल कार्यकृती सगळ्या जर व्यवस्थित फाईल बनवली असेल प्रकल्प अहवाल चांगला असेल तर 40 पैकी 40 देखील गुण मिळू शकतात। हा आणि दुसरं एक आतापर्यंत तुमचं नशीब की आतापर्यंत अजून बोर्डाचा ह्या अंतर्गत मूल्यमापनासाठी बोर्डाचा बहिस्त परीक्षक येत नाही, परंतु बोर्डाचं जरी बहिस्त परीक्षक आला कारण मोठ्या प्रमाणात सध्या बोर्डामध्ये हालचाली अशा सुरू आहेत की 40 मार्क म्हणजे जास्त मार्क आहेत तसे 100 पैकी 40 मार्क अंतर्ग आहेत, त्यामुळे हे तुमचं जे मूल्यमापन करण्यासाठी बहिस्त परीक्षक बोर्डाने नेमायचं असे हालचाली चालू आहे। पण जरी बोर्डाचे बहिस्त परीक्षक आले आणि तुमचा प्रकल्प अहवाल चांगला असेल व्यवस्थित विद्यार्थी कार्यकृती चांगली असेल तर हे 20 आणि 30 मार्क तुमच्या ते अगोदरच तपासलेले असेल तुमच्या अध्यापकांनी प्राध्यापकांनी, त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला जरी दुसरे बाहेरचे परीक्षक आले बोर्डाचे तरी तुमचं हे कामकाज चांगलं असेल तरी 30 पैकी जास्तीत जास्त मार्क मिळतात। आता ते जे परीक्षा घेतील ते काय करतील ते तोंडी परीक्षा तुमची घेतील जे राहिले 10 मार्क येईल आणि यावरती फक्त तुमच्या चांगलं कामकाज असेल तर ते सह्या करतील
आणि मग तुम्हाला इथं देखील बहिस्त परीक्षक जरी आले तरी घाबरण्याचं काही कारण नाही. फक्त तुमचं हे अंतर्गत मूल्यमापनाचं जे सबमिशन रेकॉर्ड आहे ते प्राध्यापकांच्या सहीने प्राचार्यांच्या सही शिक्षकाने सगळं व्यवस्थित कम्प्लीट असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकतात. तर अशा प्रकारे परीक्षा पद्धती लेखी 60 अंतर्गत 40 एकूण 100 मार्काची परीक्षा असते आणि अंतर्गत मूल्यमापन कशा पद्धतीनं करायचं ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला विद्यार्थी कार्यकृती कोणत्या प्रकरणावरती कोणती आहे हे सांगणार आहे. प्रकल्पावरच तर सांगितलेलं आहे, ठीक आहे, येतो तुम्ही लिहून घेऊ शकता.